65 किलोची तलवार जो वाकवतो त्याचे नाव येसाजी, 2000 शत्रूंशी एकटा झुंज देतो त्याचे नाव बाजी, हात तुटला तरीही लढत राहतो त्याचे नाव तानाजी, 8 तासात दिल्लीवरून पुण्याला घोडा आणतो त्याचे नाव संताजी, 1.5 तासात दुश्मनांचा तंबूचा कळस चोरून आणतो त्याचे नाव धनाजी, जो वाघाला फाडतो त्याचे नाव संभाजी, आणि या सगळ्यांना जो एकत्र येऊन स्वराज्याची निर्मिती करतो त्याचे नाव शिवाजी। नमस्कार, मी अलिशा मर्चंट, आज आपल्याबरोबर आपले चीफ गेस्ट मिस्टर किशोर गोरे आणि दिलीप मस्के आहेत। 4 वर्षापासून आपण टाइम स्क्वेअरवर हे कार्यक्रम सेलिब्रेट करत आहोत। आज आपण पहिल्यांदा इंडियन कौन्सुलेटमध्ये हा कार्यक्रम सेलिब्रेट केला आहे, कसं वाटते तुम्हाला इकडे येऊन? खरं मी आज जसं मगाशी म्हटलं त्याप्रमाणे या सगळ्या छत्रपती फाउंडेशनचे सगळे समन्वयक, विनोद असेल किंवा स्वप्नील असेल, या सगळ्यांचं मी फार कौतुक करतो आणि अभिनंदन करतो की 4 वर्षाच्या थंडी वाऱ्यापावसाच्या उन्हाच्या याच्यामध्ये त्यांनी जे टाइम स्क्वेअरमध्ये रोपटं लावलेलं आज त्याचं मोठं रूपांतर झालं की आपण आज इंडियन कौन्सुलेटमध्ये हा प्रोग्राम करतो आहे। म्हणजे आज एक खऱ्या अर्थाने एक इतिहास घडला आहे की भारताच्या बाहेर शिवजयंती साजरी करणं, अमेरिकेत साजरी करणं, न्यूयॉर्कमध्ये साजरी करणं आणि ती कौन्सुलेटमध्ये साजरी करणं ऑफिशियली, याला फार मोठं महत्त्व आहे। आणि हा जो इथनं आता मेसेज जाईल की इथून पुढे जगभरच्याही बाकीच्या कॉन्सर्ट असतील किंवा बाकीचे वकिलातीचे असतील तर त्यांनीसुद्धा शिवजयंती वगैरे असं साजरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोकांना मदत करावी। थँक्यू मिस्टर किशोर गोरे। मिस्टर दिलीप मस्के, आपल्या मातीपासून साता समुद्र पार शिवजयंती साजरा करताना लोकांना कसं सहभाग असतो? सर्वात सर्वप्रथम छत्रपती फाउंडेशनला खूप खूप आभारी आहोत। श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे।